आज दिघे ग्राम पंचायत नेवासा या ठिकाणी इथं प्रोग्राम आयोजित केला होता। सर्व ग्राम पंचायत सदस्य आणि त्यांचे संपूर्ण गावातील मित्र मंडळ त्यांनी इथं कार्यक्रम ठेवला। हा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश कारण की काय झालं की आता इतका पाऊस झाला होता आणि सगळ्या शेतकऱ्यांचं सोयाबीन आता काढणीस आलेले आहे, म्हणून या गावातील ग्रामपंचायत व सर्व मित्रमंडळांनी मिळून हा कार्यक्रम ठेवला आणि ठेवल्याच्या नंतर इथले शेतकऱ्यांना मी काय केलं की शेतकऱ्यांनो आता घाबरून जाऊ नका, कारण की आता फक्त चारण आपलं जवळपास 7 तारखेपर्यंत राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळं 9 तारखेनंतर आता पाऊस निघून जायच्या तयारीत आहे, मान्सून परतणार आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांचं जे सोयाबीन आलेलं पीक आहे ते आता सगळ्यांचं सोयाबीनचं पीक घरी येणार आहे। सगळ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे। आता 9 तारखेनंतर सगळ्या शेतकऱ्यांना आपलं आलेलं सोयाबीनचं पीक काढून घ्यावे आणि जशी जशी वेळ भेटल तसं आज उद्या देखील ज्यांचं समजा सोयाबीनचं शेत जर हडक सुकलेलं असलं तर त्यांना आज उद्या देखील सोयाबीन काढता येतं, म्हणून आलेलं पीक आपलं काढून घ्यावे आणि जशी वेळ भेटेल तसं आपण आपली कामे उरकून घ्यावी। पावसाचा अंदाज किती साधारण आजपासून किती दिवस पाऊस राहील? 8 पासून 8 तारखेपर्यंत राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, पण हा पाऊस सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर कोकणपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक या भागामध्ये होणार आहे। आता फक्त पाऊस दररोज खूप मोठा पडणार नाही, फक्त विखुरलेल्या स्वरूपाचा पडेल आणि अर्ध्या तासाचा बस पाऊस पडेल। ओके।